बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत सायंकाळी 5 नंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढली कशी, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. मी स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे की सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक होताना किंवा मतदान करताना पहिल्या मतदारापासून शेवटच्या मतदारापर्यंत पूर्ण अंडर CCTV हे मतदान करून घ्यायला पाहिजे आणि तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे. म्हणून मी एक पत्र दिलं की पहिल्या मतदारापासून शेवटच्या मतदारापर्यंत ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्याचं CCTV फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा. मिळालेल्या माहितीनुसार अर्ध्या बूथवर CCTV होते, अर्ध्या बूथवर CCTVs नव्हते. मग त्या ठिकाणी बोगस मतदान का होऊ शकत नाही हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण CCTV फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हा एकमेव पुरावा असा आहे की जो पारदर्शीपणे मतदान झाल्याचा पुरावा देऊ शकतो. परंतु अनेक बूथवर CCTV नव्हते, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं नाही, हे सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला हरताळ फासण्यासारखं नाही आहे का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो. म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की सगळं CCTV फुटेज त्या ठिकाणी ठेवा आणि उमेदवाराचा अधिकार आहे ते बघण्याचा, ते आम्हाला बघायला मिळालं पाहिजे की शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसांनी कशा पद्धतीने मतदान केलं. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याची माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे म्हणून ही तक्रार मी केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.